શ્રીમનાચે શ્લોક ઉપેક્ષા કદામપી રૂપી સેના જીવા માનવાણી ચ્યો વસેના શ્રીભારવાહીન બોલે પુરાણી નૃપેક્ષી કદારસામાની જય સદગુરુ या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की उपेक्षा रामरूपी असेना जीवा मानवा तो वसेना समर्थ म्हणतात की प्रभू श्रीरामा कडून भक्ताची उपेक्षा कधीच होत नाही पण मात्र मनुष्याच्या जीवाला त्याची खात्री वाटत नाही माणसाला त्या प्रभू श्रीरामाबद्दल विश्वासच वाटत नाही तो श्रीराम करता आहे याचा ठाम विश्वास याचा निश्चय मनुष्याला वाटत नाही मनुष्याला वाटतं की करता मी आहे हे काम फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं असं आपण म्हणतो पण आपण मात्र निमित्त असून आपल्या आंतरितो श्रीराम आहे तोच आपल्याकडून कार्य करून घेतो अशा या श्रीरामाबद्दलचा मनात असणारा विश्वास आपला निश्चय प्रत्येक मनुष्याला वाटत नाही म्हणून समर्थांनी पुढे म्हणले आहे श्री भारवाहीन बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ज्या पुराणांमध्ये वर्णन केले आहे की पुराणांमध्ये म्हणजे आपल्या धर्मग्रंथात भगवत गीतेमध्ये नवव्या अध्यायातील बावीसाव्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने म्हणले आहे की अनन्य भावी चिंतन माझे करुणी मज भजती त्यांच्या निर्वाहाची देतो प्रार्थना मी शाश्वती जो भक्त आहे जो दास आहे त्याच्या प्रत्येक संकटांच्या वेळी मी धावून जाईन असा सर्व भार मी स्वतः माझ्या माथ्यावर म्हणजेच माझ्या शिरावर वाहील हे स्वतः परमेश्वराने भगवद्गीतेमध्ये म्हणले आहे म्हणून समर्थ म्हणतात की शिरे भार वाहेन बोले पुराणे त्या पुराणांमध्ये स्वतः त्या परमेश्वराने म्हणले आहे की माझ्या भक्ताचा संपूर्ण भार मी माझ्या शिरावर वाहीन मग आता तरी सर्व मनुष्याने त्या परमेश्वराबद्दल मनात असलेला अविश्वास काढून टाकावा आणि त्या श्री त्या श्रीरामाची भक्ती करावी त्याला शरण जावे त्या गुण गावे प्रभू श्रीरामालाच मनापासून भजावे तो श्रीराम आपल्या भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही हे समर्थ सांगतात जो श्रीरामाचा त्या परमेश्वराचा भक्त नाही तो रामरूपात रंगलेला नाही रामाबद्दल भक्तीचा विश्वासाचा निश्चय तो मनात बाळगत नाही त्यामुळे आपल्याकडे त्या, आप त्या प्रभू श्रीरामाने दुर्लक्ष केले त्या देवाचे माझ्याकडे लक्ष नाही देवाला माझी काळजी नाही असा आक्षेप त्या मनुष्याने देवावर घेऊ नये कारण प्रत्यक्ष भगवंताने त्या परमेश्वराने पुराणांमध्ये सांगितलं आहे की जो माझी भक्ती करतो त्या भक्ताच्या संकटांमध्ये मी स्वतः धावून जातो माझ्या भक्ताचा सर्व भार मी माझ्या शिरावर वाहतो असा तो श्रीराम भक्ताचा अभिमान बाळगणार आहे थोडक्यात या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की श्रीरामाशी एकरूप झालेल्या भक्ताकडे तो श्रीराम कधीही दुर्लक्ष करत नाही त्या भक्ताची उपेक्षा कधीच होत नाही पण मनुष्याच्या जीवाला त्याची खात्री वाटत नाही म्हणून समर्थ म्हणतात की हे मानवा तू निश्चित असलं पाहिजे धर्मग्रंथात पुराणात प्रत्यक्ष भगवंतानी म्हणलं आहे की मी तुझा भार वाहीन तुझी काळजी घेईन तरीही यावर तुझा विश्वास नसेल तर मग काय उपयोग हे मानवा खात्री बाळक की मनात विश्वास ठेव की श्री रामरूपी भगवंत आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणार आहे आणि म्हणून तो आपल्या भक्ताला कधीही विसरत नाही जय सद्गुरू